शाळा पाहू शकाल मित्रांनो, शाळा पाहू शकाल मित्रांनो, काटे उस्मानाबाद आणि गावरण शाळा आहे. ही जी मेंढ्यांचे पिल्ले ती नर मादी का कसे आहेत? ती 2500 रुपयाने. नाही पण आज तुमची आमची घाट होती. ओके, कुठून आले तुम्ही खरेदी करायला? मावळातून. मावळातून आले तुम्ही? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर पाहू शकाल आजच्या बाजारामध्ये कशा प्रकारे माल आला आहे तुम्ही पाहत असेल. खूप मोठ्या प्रमाणावर माल आलेला आहे, जे शेळ्या बोकड करडं विक्रीसाठी आलेले आहेत. आणि हा जो एरिया पाहतोय आपण हा पूर्ण कटिंगचा माल असतो, पलीकडनं मेंढ्यांचा असतो आणि इकडं पण म्हणजे इथून पलीकडं पूर्ण मेंढ्या असतात, इकडं सर्व शेळ्या असतात. आता तसं राहिलेलं नाही, पूर्ण मिक्स माल असतो. आणि पलीकडच्या समोरच्या ज्या एरियामध्ये तिथं पाळीव शेळ्या असतात. शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत. सर आपलं नाव सांगा. नाव सांगा. नाव एकनाथ अरे बोपडवर. कुठून आले? पवनानगर, पवना डॅम. पवनानगर वर नाही, पवना डॅम. सर शेळ्या आणले, ते शेळ्या कोणत्या जातीच्या? ह्या सोजत जातीच्या शेळ्या. सगळे शेळे? हो, सोजत शेळे. आणि किती वेळ किती वेळाच्या शेळ्या असतील? आता ह्या दुसऱ्या याच्याच्या काही तिसऱ्या याच्याच्या शेळे. ओके, आता खाते आहे का? गाबन आहेत. गाबन आहेत, त्यातल्या 5-7 गाबन आहेत. ओके. आणि दोन खाली आहेत. दोन खाली झालेले आहेत. हो. ओके, काय किंमत सांगताय सर शेळ्यांची? आता यांचं सांगितले 15-15 हजार. 15-15 हजार. आणि कितीपर्यंत व्यवहार होईल आपला द्यायचं म्हटलं तर? 13-12, 12:30-13 पर्यंत. ओके. सर आपला मोबाईल नंबर मिळेल का? हो आहे ना. सांगा सर. 97-65-34-31-44. ओके, परत एकदा सर मोबाईल नंबर सांगा. 97-65-34-31-44. ओके. सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि सरांचा जो पत्ता आहे तो पवनानगर मावळ आहे ना? हो, महागाव. ओके, पवना डॅमचा ॲड्रेस आहे सरांचा. जर आपल्याला कोणाला या क्वालिटीमध्ये पाहू शकाल शेळ्या हव्या असतील तर सरांना एकदा नक्की कॉल करा, शेळ्या पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये शेळे पाहू शकाल. आणि या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या याच्याचे आहेत. हो, दुसऱ्या याच्याच्या शेळे आहेत. तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला सुद्धा जर शेळ्या हव्या असतील तर सरांनी एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, थँक्यू. शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, काटे उस्मानाबाद आणि गावरण शेळे आहेत. गाभण आणि पिल्लावाले शेळे आहेत. शेळ्या पाहू शकाल, शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. एक नंबर शेळे आहे. शेळ्या पाहत असेल. शेळ्यांची पिल्लं सुद्धा आज चांगली आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे शेळे आहेत त्यांचे. तर पवळे सर आहेत, शेळ्या पाहू शकाल आपण. एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. सर या कोणत्या शेळ्या आहेत? उस्मानाबादी. दोन्ही पण उस्मानाबादी? काठेवाडी. ही काठेवाडी आहे आणि ही उस्मानाबादी. खाटे का गाभण आहे सर? दोन्ही गाभण आहे. दोन्ही गाभण आहेत. काय किंमत सांगताय सर? जोडीचं सांगा. 38 हजार जोडीचे. जोडीचे 38 हजार रुपये सांगतात. आणि लवकरच खाली होतील ना सर? 15-20 दिवसात खाली होतील. 15-20 दिवसात खाली होतील, पाहू शकाल. एकदम क्वालिटीचा माल आहे. आणि सर आता शेळ्यांची आवक चांगल्या प्रमाणात होते तर जे खरेदी करणारे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना आता यांची मागणी आहे 35 पर्यंत. यांची का? जोडीची 35 पर्यंत मागणी झालेली आहे. बघा, पाहू शकाल. साधारणतः कितीपर्यंत सोडणार सर या? ते 36-37 पर्यंत. 36 पर्यंत होतील ना? 36 पर्यंत होतील. बघा, चांगले शेळे आहेत. आणि ज्या पिल्लावाले शेळे आहेत सर त्यांची काय किंमत होती आज? पिल्लांची 12-16. 12-16 मध्ये उस्मानाबादी? उस्मानाबादी. ओके. आणि ती जी 3 पिल्लावाली शेळी आहे तिकडे तिचे काय सांगितले? ती आत्ता मागच्या 11.5 हजार. ओके, ती कितीपर्यंत देणार सर? ती 13 13. ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. आणि मित्रांनो, आपल्याला जर खरंच चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या खरेदी करायच्या असतील तर पवळे सर असतात बघा बाजारामध्ये, त्यांना तुम्ही येऊन एकदा नक्की भेट द्या.
शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल आणि एकदम खात्रीशीर शेळ्या मिळतात या सरांकडे. जी शेळ्यांची पिल्लं आहेत ती पुढे आहेत बघा, पिल्लं सुद्धा आपल्याला दाखवतो मी. शेळ्यांची करडे आहे सगळी पाहू शकाल. काय काय सांगू आणि जे आपण 3 किलोवाली शेळी सांगितली होती ती ही शेळी आहे. हिला 3 किलो आहे शेळी पाहू शकाल आणि ही 3 किलो शेळीची आहे. पिल्लं पाहू शकाल मित्रांनो, मेंढ्यांची पिल्लं आहे बघा. आपण अनेक जण म्हणत असत की कोकरांची माहिती देत नाही, पण मेंढ्यांची पिल्लं खूप कमी येतात किंवा कधी कधी येत नाही. जेव्हा येतात तेव्हा आपण नक्की कवर करतात. पिल्लं पाहू शकाल ही मेंढ्यांची पिल्लं आहेत आणि इकडे शेळ्यांची पिल्लं आहेत बघा. भरपूर पिल्लं आहेत, एक महिन्यापासून तर 2-3 महिन्यापर्यंत पिल्लं आहेत. पिल्लं पाहू शकाल तर मित्रांनो, आपल्या बाजारातले जे छोटे व्यापारी आहेत ते आज आलेले आहेत. कुठं होता एवढे दिवस? गावाला गेलतो मामाच्या. मग एवढे दिवस आज काय काय आणले विकायला? काय बोकड आणले. सगळे बोकडे? सगळे बोकडे. किती किती वय असणार? 3-3 महिन्याचे. 3-3 महिन्याचे. ओके. आणि कोणते जाती येते? कोणत्या जातीचे? काठीवाडी. काठीवाडी. काय किंमत आहे सांगायला? 3.5 नाही. 3.5. आणि देणं कितीपर्यंत? 3,000. काय कमी होतील का? अजून नाही. जास्त घेतल्यावर 3,150 इकडे तिकडे होतील. ओके. तुझा मोबाईल नंबर? 72-18-15-76-72. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या बाजारातला सगळे छोटा व्यापारी आहे, खूप आधीपासून त्याला कव्हर करत असतो. आणि बोकड पाहू शकता, 2-3 महिन्याचे बोकड आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर याला नक्की संपर्क करा. ठीक आहे मित्रांनो, दादा आहे बघा आपल्यासोबत. दादा, ही जी मेंढ्यांची पिल्लं आहेत ती नर मादी का कसे आहेत? ती 2,500 रुपयानं. नाही, नर मादी आहे का काही? हा, नर मादी. काही नर आहेत, काही ना मादी आहेत. ओके. 2,500. 2,500. आणि त्यांचं वय किती असतं? जवळजवळ 15 दिवस समजा. पेतेचे अजून ते? ओके. पेतेचे 15 दिवसाचे. हे चारा का ते सगळे बकरे? ओके. नाही, मला त्यांचीच आहे का? त्यांची जात कोणती आहे? कोकरात. आता कोकरात नाही जात सांगते ना? नाही सांगते. नाही नाही, कोकरात नाही जात. असं 2,500 रुपये काही कमी होतील ना त्याच्यामध्ये? हा, थोडं इकडे तिकडे होईल. होईल. आणि ही जी बाकीची पिल्लं आहे, ही जी बाकीची पिल्लं आहेत त्यांची काय किंमत सांगते? ती 4,000 रुपये नाही सांगायला, द्यायला 3.5 नाही. ओके. आणि त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 3-3 महिने. सगळे चारा का दे बोकडी? ओके. जातवन आहेत ते? कोणते? हा, जातवन. ओके. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 70-57-67-52-28. ठीक आहे. दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आपल्याला जर लहान कोकरडं हवी असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. मित्रांनो, मेंढ्या पाहू शकाल. मेंढ्यांची जी आवक आहे आता परत वाढलेली आवक. मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते. आणि सर्वजण व्यवहारामध्ये व्यवहार चालू असल्यामुळं आपल्याला त्यांची मुलाखत घेता येत नाही आहे. कारण काय होतं, मध्ये आपण त्यांना डिस्टर्ब केलं की ते चिडतात. सगळ्या गोष्टी पाहूनच आपल्याला मुलाखत घ्यावी लागते. बरोबर का? चाकण शेळीचं आहे सगळं. आणि कोकरी मी घेतलं स्वतः. तुम्ही घेतलं? पाहू शकेल मित्रांनो. सर, कुठून आले आपण? नावरा. नावरा? कुठे? शिरूर तालुका. ओके. आता हे मेंढ्या आणले ते कोणत्या जातीचे? माडगळचे. वय काय असेल यांचं? 8 महिन्याचं आहे. 8 महिन्याचं. काय किंमत सांगताय? 20-22. 20-22. आणि वजन किती असणार अंदाजे? 30-35. ओके. एकदम क्वालिटी मध्ये आहेत. आणि तुम्ही खरेदी केलं? मी खरेदी केलं. काय सांगाल, कसे आहेत मेंढ्या? मेंढ्या एकदम मला आवडल्या. दाम झाला यांचा 21,000 रुपयाने. ओके. आणि कशासाठी घेतलं? हे कापायसाठी दुकानला. ओके. दुकानासाठी. दुकान कुठे? बोर तालुक्यात कापरोळ गावात आहे. ओके. बोर तालुक्यामध्ये आहे. तर बोर तालुक्यातलं कोण असेल तर सरांच्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या. माझं नाव आहे ना दस्तगीर शेख आहे आणि दुकानाचं नाव जैन मटन शॉप आहे कापरोळ. ओके. हा, ठीक आहे सर. हायवे रोडला दुकान आहे आपलं. मेंढ्या पाहू शकतो एकदम क्वालिटी मध्ये. इकडे सर. Okay.
सर अजून आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये मेंढे आहेत ना, तुमचा मोबाईल नंबर भेटन का? हा सांगा नंबर सांगे मेंढे हवे असतील तर ते शनिवारी बाजारात घेऊन येतील, त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. इकडे पाहू शकाल बरेच मेंढे आहेत. दादा कुठून आले? कुठून आले? पारुंडा. पारुंड्यावर. ओके, आता मेंढे आणलेत विकायला, कोणते आहेत? गावठी. काय किंमत होते? काय लोक देते 5,000, 6,000, 7,000. ओके, 5,000, 10,000, 7,000 म्हणजे जशी मेंढी आहे तसं माल बघून किंमत होते. ओके, पाहू शकतो मेंढ्या, पाहू शकतो मेंढीच्या आकारानुसार किंमत होते. भरपूर मेंढे आहेत. तू काही करड आणलेत का विकायला? ती काय किंमत सांगते? अडीच तीन हजार. ओके. पाट एक बोकडे? पाट बोकडे ना. भरपूर माल येतो मित्रांनो शेतकऱ्यांचा, जर आपल्याला हवे असतील तर नक्की बाजारामध्ये या. ठीक आहे दादा. मेंढ्या बघा मित्रांनो, भरपूर आहेत. दादा कुठून आले आपण? कुठून आले? जुन्नरवर. आता या मेंढ्या आणल्यात, या कोणते आहेत? गावरण. काय किंमत सांगते? तरी किती पर्यंत होते म्हणजे अंदाजे? 8,000. 8,000 रुपयांनी किंमत होते. ठीक आहे. मित्रांनो पोकड पाहू शकाल. 35,000. तोतापुरी होत होता. तोतापुरी मध्ये सर शेळ्या बघा मित्रांनो, सगळ्या एक साईज आहे आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. शेळ्यांची कास्ट तुम्ही पाहू शकाल. शेळ्या बघा. दादा आपलं नाव काय आहे? कुठून आले? मल्टन. वरनं. ओके. आपलं शिरूर तालुका. ओके. आता हे शेळ्या आणल्या, त्या कोणत्या आहेत? धनगरी जातीच्या. काय किंमत सांगते शेळ्यांची? 18,000. काटे आहे का गाभणे शेळ्या? काय गाभणे काय काटे. ओके. आपलं मोबाईल नंबर भेटेल का? नाही भेटत. मोबाईल नंबर नाही आहे. अरे दादा मल्टनवरनं आलेत बघा आणि शेळ्या तुम्ही पाहू शकाल. एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. तुम्ही पण दादांसोबत आलेत का? नाही, आम्ही खरेदीला आलो. खरेदीला आले. ओके. कुठून आले? आमची घाट होती. ओके. कुठून आले तुम्ही खरेदी करायला? मावळातून. मावळातून आले. कसं वाटलं बाजार? बाजार बरा वाटलाय. हा. किमती नाही? किमती भरपूर आहेत. किमती भरपूर आहेत. आणि जो चांगला माल असतो ना तो सकाळी लवकर जातो. लवकरच खरेदी झाला. आता राहिल्या करडं जेवढं बारकाने लहान 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 लहान. नाही नंतर 9:00 एवढी खास नसतं. 9:00 आधीच काय असेल. ठीक आहे दादा, धन्यवाद.